नमस्ते बालमित्रांनो, आपणा सर्वांचं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण उपघटक चिन्हांची मालिका यावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत। पहिला प्रश्न आहे फळ्यावरती पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक दोन तीन आणि चार चौकोन दिलेले आहेत आणि चार चौकोनामध्ये दोन भाग करून वरच्या भागामध्ये जास्त वर्तुळ आणि खालच्या भागामध्ये कमी वर्तुळ असे आकृत्या दिलेल्या आहेत। चिन्हांची मालिका आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्यायातील कोणतं उत्तर येणार आहे ते शोधायचं आहे। तर चला मग आपण पाहूया, पहिला जो चौकोन आहे, पहिल्या चौकोनामध्ये एक दोन तीन चार किती वर्तुळ आहेत, वरच्या भागामध्ये चार आणि खालच्या भागामध्ये एक वर्तुळ आहे। दुसरा चौकोन पाहूया, वरच्या भागामध्ये किती वर्तुळ आहेत, चार बरोबर, आणि खालच्या भागामध्ये दोन वर्तुळ आहेत। म्हणजे इथे काय बदल झाला, तर पहिल्या चौकोनामधील खालच्या भागामध्ये एक वर्तुळ होता, तो दुसऱ्या चौकोनामध्ये दोन नंबरच्या खालच्या भागामध्ये दोन वर्तुळ, म्हणजे एकने वर्तुळ वाढलेला आहे आणि वरचे वर्तुळाची संख्या जी आहे ती समान आहे। आता पुढे पाहूया, तीन नंबरचा जो चौकोन आहे त्यामध्ये वरच्या भागामध्ये पाच वर्तुळ आहेत आणि खालच्या भागामध्ये एक वर्तुळ आहे। पहा, पहिल्या आकृतीसारखं खालच्या भागामध्ये एकच आहे, पण वरच्या भागामध्ये आता मागच्या दोन्ही आकृत्यामध्ये चार चार होते, आता इथे पाच झालेले आहेत। आणि चौथ्या चौकोनामध्ये पहा, इथे सुद्धा पाच आहेत, तीन नंबरच्या चौकोनामध्ये वरच्या भागामध्ये पाच आणि चौथ्यामध्ये सुद्धा वरच्या भागामध्ये पाच आणि खालच्या भागामध्ये पहिल्या तिसऱ्या आकृतीत खालच्या भागामध्ये एक वर्तुळ आहे, तर याच्यामध्ये दोन झालेले आहेत। म्हणजे पहा, इथे खालच्या भागामध्ये एकने वर्तुळ वाढलेलं आहे, पुन्हा ह्या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये एकने वर्तुळ चौथ्यामध्ये वाढलेलं आहे आणि वरचे पहिल्या दोनमध्ये समान आहे आणि मग तिसऱ्या आणि चौथ्या चौकोनामध्ये समान वर्तुळ आहे, तर पाचव्या वर्तुळामध्ये काय येईल असा प्रश्न आहे। तर आता पर्यायामध्ये इथे दोन आकृत्यामध्ये चार होते, दोन आकृत्यामध्ये पाच झाले, मग पाचच्या नंतर किती होतील, सहा होतील, मग किती होतील, सहा। आपण इथे काढून पाहूया, चार पाच आणि सहा, एक दोन तीन चार पाच सहा, सहा वर्तुळ झाले बालमित्रांनो। आणि खालच्या भागामध्ये आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे दोन दोनचा गट आहे, तर इथे एक येतो सुरुवातीला, म्हणून इथं वर्तुळ किती येईल, एक येईल, बरोबर आहे। मग याचप्रमाणे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी हे बरोबर बसणार आहे, पण याचप्रमाणे पर्यायामध्ये कुठे उत्तर शोध मिळतं आहे का आपल्याला ते पाहूया। तर पहिल्या चौकोनामध्ये पहा, तीन आणि तीन सहा वर्तुळ आहेत वरच्या भागामध्ये आणि खाली दोन वर्तुळ आहेत, म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे। पर्याय क्रमांक दोन पाहूया, एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा वर्तुळ आहेत आणि खालच्या भागामध्ये एक वर्तुळ आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन अचूक प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बसेल, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तीन वर्तुळ दिलेले आहे आणि त्याचे चार भाग पाडलेले आहे, चार भागामध्ये आपण ज्या गणिती क्रिया करतो त्याची चिन्हे दिलेली आहेत, त्यामध्ये पहिल्या वर्तुळामध्ये पहा अधिक वजा गुणाकार आणि भागाकार, परंतु हे सर्व जे चिन्हे दिलेली आहेत ती घटीवत आणि प्रतिघटीवत, म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने, मग कोणत्या दिशेने ती फिरत आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। तर ही जी चिन्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती घड्याळाच्या दिशेने खाली 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 सरकत आहे, जसा काटा सरकत असतो त्याप्रमाणे। तर पहिल्या वर्तुळामध्ये जी चिन्हे आहेत ती दुसऱ्या वर्तुळामध्ये काय बदल झाला ते आपण पाहूया। पहा, पहिल्यामध्ये या ठिकाणी अधिक आहे, तर हे अधिक या ठिकाणी इकडे गेलेलं आहे, खा एक न एका याने पुढे एका घर पुढे सरकलेलं आहे, त्यानंतर हे वजा त्याच्या खाली सरकलेलं आहे, त्यानंतर इथला गुणाकार इकडे सरकलेला आहे आणि हा भागाकार इथे वरती आलेला आहे, म्हणजे एक एकने पुढे सरकलेला आहे। पुन्हा इथे काय झालेलं आहे, त्याचप्रमाणे बदल झालेला आहे। पा, इथला दोन नंबरच्या आकृतीमधला भागाकार एकने पुढे सरकला, त्यानंतर अधिक एकने पुढे सरकली, त्यानंतर वजा पुढे सरकला, त्यानंतर गुणाकार पुढे सरकला, अशा प्रकारे वर पुढच्या पुढच्या दिशेने क्रमाने बदल होत आहे। तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे कोणती आकृती येईल, कोणती चिन्ह येतील,
तर आता हाच बदल आपण इथे पुढे करून पाहूया. एक एक ने पुढे सरकूया अशी आकृती आपण काढली आणि त्यामध्ये चिन्हांचा बदल करून पाहूया घड्याळाच्या दिशेने. आता हा पहिला गुणाकार घेऊया. हा गुणाकार या ठिकाणी इथे आहे तर हा आपण इथे घेऊया. मग गुणाकारानंतर कोणतं चिन्ह आहे? भागाकार. भागाकार मग खाली सरकेल, इथे आला. त्यानंतर कोणतं चिन्ह आहे? अधिकचं. अधिक कुठे येईल? या ठिकाणी. आणि मग वजाचं चिन्ह आहे, वजा कुठे जाईल? या ठिकाणी. तर अशा प्रकारची आकृती या ठिकाणी आहे का पर्यायामध्ये? हा पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन आणि चार याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला. तर पहिली आकृती पाहूया. याच्यामध्ये पहा, वजा आहे, या ठिकाणी वजा आहे. यानंतर या ठिकाणी गुणाकार, या ठिकाणी गुणाकार आहे, सारखंच आहे. नंतर भागाकार आणि या ठिकाणी सुद्धा भागाकार. आणि या ठिकाणी प्लस, या ठिकाणी सुद्धा प्लस आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक एक जो आहे तो अचूक प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बसत आहे. आणि आपण जे चिन्ह बदलून पाहिले ते बरोबर यासारखे समान आहेत. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.